महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गोकर्धन तालुक्यातील धावडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कार्यरत असलेले अशोक मानकर यांना फर्दापूर व धावडा या ठिकाणी वयाच्या 60 वर्ष पूर्ण होऊन त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या धावडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर युवराज सानप, शिवमंगल कुमार, गणेश राठोड, तानाजी सप्पाळ, प्रकाश ठकारे, श्रीकांत मानकर व सर्व कर्मचारी स्टाफ यावेळी हजर होता। तसेच बचत गटाच्या महिला बेदरकरताई, भडगेताई, साबळेताई, उपपत्रकार जाबेर पठाण, हरी बोराडे आणि ग्रामस्थ तथा व्यापारी राजू अन्वेकर, अजीज पठाण, शकूर भाई आदींनी अशोक मानकर यांच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला। अनेक मान्यवरांनी अशोक मानकर यांनी केलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील सेवेबाबत समाधान व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अशी माहिती बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर युवराज सानप, शिवमंगल कुमार, भडगेताई, अश्विनी लुटे आदींनी यावेळी बोलताना दिली। आज आपल्या बँकेचे दप्तरी महोदय मानकरजी हे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होते। आज मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने दीर्घायुष्य आणि आनंदी जीवनाची शुभकामना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। महाराष्ट्र का दफ्तरी अशोक मानकर खांडू जी का रिटायरमेंट है और जैसा कि इन्होंने बैंक में 32 साल इन्होंने अपने जीवन का हिस्सा दिया और यहाँ के धावड़े में लोगों को काफ़ी सारे सुविधा और काफ़ी मतलब लोगों को इन्होंने सेवा दी और लोगों को भी ऐसा लग रहा है जैसे मतलब ये जा रहे हैं तो सबको एक दिल से इनके लिए अच्छा ही मतलब ये हो रहा है और हम भी चाह रहे हैं कि अब रिटायर हो गए हैं और मेरा जीवन का पहली नौकरी मेरी यहीं पे पोस्टिंग हुई और मैंने सोचा भी नहीं था कि मेरी नौकरी पहली इधर ही होगी और रिटायरमेंट भी मतलब मेरे हाथों से पहली दफ्तरी मेरी यहीं पे हुई इनकी, तो इससे बड़ा और खुशी और क्या हो सकता है। आज आपल्या शाखेचे मानकर साहेब यांची सेवा आज संपलेली आहे। त्यांनी इथं खूप हसून खेळून सगळ्यांना कस्टमरांना सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज ते म्हणजे थोडी विश्रांती घेणार आहे। सेवानिवृत्ती होते त्यांची आणि ते अजून मधून आपल्याला भेट देत राहील आणि त्यांनी व्यवस्थित सेवा इथे पार पाडली। आपल्या धावडा शाखेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे भी काही आजपर्यंत जे त्यांची सेवा दिली ती आम्हाला कधीच अडचण आली नाही। आमच्या महिलाही कधी आल्या असतील ज्या काही अडाणी असतील तरी त्यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांचं कार्य पूर्ण करायला मदत केली आणि अशा रीतीने त्यांनी त्यांचं पार पाडलं आणि आता इथूनही त्यांनी न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धावडा जालना प्रतिनिधी सुभाष वेलहाळ।